नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आता परदेशात आंबा निर्यात करू लागले. चक्क युट्यूबच्या मदतीनं थायलंड आणि नेदरलँड या देशांमधून ही मागणी नोंदवण्यात आली आहे. आंब्याची निर्यात करणारे कोकणातले व्यापारीही हे अभिनव तंत्रज्ञान पाहण्यासाठी नाशिकच्या रानावनात येत आहेत. या आहेत सुंदराबाई आणि दामोदर वाघेरे. दोघही गुजरात सीमेजवळच्या हर्सुल परिसरात राहतात. या दाम्पत्यानं 5,000 केशर आंब्याची झाडं लावली. झाडं लावताना त्यांनी जंगली आंबा आणि केशर आंबा यांचं कलम तयार केलं. 3x14 फुटांवर एकरी 1,000 झाडांची लागवड केली. नदीतून पाण्याचं ठिबक सिंचन केलं. त्यांचा मुलगा जनार्दन कृषी पदविकाधारक आहे. त्यानं मोबाईलचा स्मार्ट वापर करून इस्रायल आणि जर्मन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. सतत 3 वर्ष प्रयोग करून त्याला यश मिळालं. 2013 साली आम्ही याची लागवड केली. संपूर्ण लागवड ही उन्हाळ्यात केलेली आहे. सुरुवातीला 2,000 रोपं लावले, त्याच्यानंतर त्याच्या पाठोपाठ परत 2,000 लावले. अशा प्रकारे 4,000 रोपं 14x3 अंतराने लावले. ही पूर्ण शेती इस्रायल पद्धतीची आहे. एक महाराष्ट्रात हा पहिलाच प्रयोग आहे. एक कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल हा एक प्रयोग इस्रायल पद्धतीने आम्ही इथं केलेला आहे. आम्ही मजूर लावून भरतो आणि रोपं तयार केले का कोई गोळा करायचे, रोपं तयार करायचे, मग त्याच्यावर कलम करायचे. कलम केल्यानंतर मग ते विक्री करायची. 50 ते 60 रुपयाला ते रोप विकले जातं. त्याच्यापासून आम्हाला 2 पैशाचा फायदा होतो. म्हणून आम्ही ती नर्सरी सुरू केली. आमचा माल एक्सपोर्ट होणार, कारण नेदरलँडचे बी फोन येऊ राहिले आणि यांनी थायलंडवाल्यांच्या तर पिशव्या पण पॅकिंगसाठी आल्या. तर ते आता आमचा माल साधारण जसा चांगल्या भावाने जाईल. गेल्या 2 वर्षांपासून बागेतल्या झाडांना फळं यायला सुरुवात झाली. गेल्या वर्षी सेंद्रिय पद्धतीनं त्यांनी 6 टन आंबा पिकवला. वर्तमानपत्राचा कागद वापरून 15 दिवसात आंबा पिकवण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. विलास भोये हे शेतकरीही एक्सपोर्ट क्वालिटी आंबा पिकवतायत. त्यांनाही राज्य सरकारचं आंबा एक्सपोर्ट प्रमाणपत्र मिळालंय. आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ठिकाणी आंब्यांचं आज आपण बघतो आहोत की अतिशय चांगलं उत्पन्न या शेतकऱ्यांनी घेतलं आहे. आणि म्हणून एक सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्यासुद्धा खरं तर शेतकऱ्यांना एक त्यांनी नवीन कन्सेप्ट एक पद्धत आणि या पद्धतीने जर शेती केली तर निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी भरघोस असं उत्पन्न घेता येईल. सह्याद्रीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासी शेतकरी कुटुंबानं आकाशाला गवसणी घालणारं यश मिळवलंय. हा प्रयोग बघण्यासाठी संपूर्ण राज्यातून शेतकरी येत आहेत. नापीक शेतीत भाव देणारा हा प्रयोग कौतुकाला पात्र ठरलाय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.